इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हे दोन तालुके मिळून बनलेल्या विधानसभा मतदारसंघात बहुतांशी आदिवासी बहुल मतदार आहेत. स्वातंत्र्याची साठी उलटली तरीही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सत्ता बदलल्या पण राज्यकर्त्यांच्या उदासीन धोरणामुळे इथल्या आदिवासींची जीवनशैली बदलू शकली नाही. आणि हाच मुद्दा घेऊन बहुजन वंचित आघाडीतर्फे लकी जाधव हे इगतपुरी मतदारसंघातून निवडणूक लढवतायत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जाधव यांनी पुढील मनसुभा विषद केला. बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जो विश्वास आमच्यावरती, तो विश्वासाला कधी तडा जाऊन देणार नाही आणि खऱ्या अर्थाने इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये विजय निश्चित मिळून आणू आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा विश्वास रेडी. मी 6-7 वर्षापासून अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य या अध्यक्षपदी काम करत आहे. तरी आदिवासी समाजाने 25 आमदार निवडून दिलेले आहेत, पण विधानसभेमध्ये आदिवासी समाजाविषयी अजूनपर्यंत कोणीही बोलत नाही. आरक्षणाचा मुद्दा असू द्या, आदिवासी भागामध्ये स्वतःचं पाणी जमिनी गेलेल्या त्या धरणांमध्ये त्या जमिनीचं पुनर्वसन व्यवस्थित झालेलं नाही, त्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या पुनर्वसन सामोरं जात आहे आणि त्यांचं जे हक्काचं पाणी ते सुद्धा त्यांना मिळत नाही, त्यामुळे या पाण्यासाठी पण खूप मोठा लढा त्यांना द्यावा लागतो. त्यामुळे मी जर निवडून आल्यानंतर सर्व त्या मतदारसंघाला प्रत्येक घरापर्यंत पाण्याची सुविधा पुरवून देईल, नळ पुरवठा करण्यात येईल. आणि दुसरी गोष्ट, कंपन्या खूप आहे इगतपुरीमध्ये, पण तरी तरुणांना रोजगार मिळत नाही, त्यामुळे बेरोजगारी ही नष्ट करण्यामध्ये एक नंबर काम करेल. आणि शोषित पीडित महिला समाज बांधव सगळ्यांना न्याय मिळून देण्यात येईल. आणि दुसरा मुद्दा असा की महिलांवरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार बलात्कार होतात, आश्रमशाळांचे प्रश्न येतील, वसतिगृहांचे प्रश्न, आणि या सत्ताधारी सरकारकडून सर्व बहुजन समाजावर खूप मोठा अन्याय होतो, शेतकऱ्यांचे प्रश्न असू दे, या सर्व प्रश्न सोडवण्यात येतील. यावेळी विक्रम जगताप, आरती रुपवते, सुरेखा चंद्रमोरे, करुणा बर्वे, रीना मनोहर, देवबाई रुपवते, नंदू पगारे, आनंद देहाडे, प्रवीण साबळे, भरत बुकाने, सचिन चोपके, मधुकर बागुल, तानाजी गांगुर्डे, मधुकर कर्डक, सुरेश काशीत, समाधान शिंदे, सुनील काशीत उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.